नमस्ते एवरीवन, आजच्या आपल्या या भागामध्ये इको प्रोडक्ट डॉट इनच्या आपल्याकडे खूप मी सिनियर सिटीजन नाही म्हणणार, मारतील मला. सो जाणून घेऊ आपल्या आपल्याबरोबर आहेत स्पेसिफिकली मिस सुषमा देशपांडे, माजी मुख्याध्यापिका महाराष्ट्र विद्यालयाच्या. यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे कारण माझ्या त्या मुख्याध्यापिका होत्या जेव्हा मी शाळेत होतो. सो रॅदर मी त्यांच्याशीच डिस्कस करेन. सो तुम्हाला सगळ्यांना जास्त कळेल की आपण काय स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतोय. गोष्ट खूप एकदम चांगली आणि मजेदार असेल आणि आय विल मेक शुअर की तुम्हाला ती गोष्ट नक्की आवडेल जे आम्ही डिस्कस करणार आहोत आणि यातून नक्की तुम्हाला काहीतरी टेक अवे असेल. सो लेट्स सी. नमस्कार भाई. नमस्कार. आता एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये ऍज अ शिक्षक म्हणा किंवा मुख्याध्यापक म्हणा, एक काही अशा गोष्टी जाणवल्या तुम्हाला की या गोष्टी प्रत्येक मुलाबाबत स्पेसिफिकली, कारण एवढी मुलं तुमच्या हाता घालून गेली आहेत, की हे काही गुण आहेत मुलांमध्ये की जे की हा मुलगा तुम्ही आतापासूनही सांगू शकता की 10 वर्षांनी हा मुलगा नक्कीच काहीतरी करेल. तर आपल्याबरोबर जे व्ह्युअर्स आहेत आपले, की ते असे काही ज्यांची मुलं असतील की ज्यांना काही ठोकताळे बांधता येतील, सो असे काही तुमचा एक्सपिरियन्स आणि पॉईंट्स आहे मला. आणि तसं जास्ती सांगायचं झालं तर मी साधारणपणे जे लहान तुम्ही असताना फेस केलं होतं त्याप्रमाणेच झालेलं आहे. अगदी फार लांब जायला नको, तुझं स्वतःच उदाहरणच मी देऊ शकते असं की लहान असताना जो तुझा धडपड्या स्वभाव होता प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं बघायचं, त्याच वेळेला माई हा विचार केला तर ती हा निश्चितपणे स्वतःचा बिझनेस करू शकतो. आणि आज सुद्धा तुला सांगायला म्हणजे मला हा अभिमान वाटतो की आपल्या शाळेची मुलं स्वतःच्या पायावर उभं राहण्यात जास्त आनंद मानतात, जे इतरांच्या सारखं नाहीये. तुला तर नावच सांगायची झाली तर आपली प्रिया म्हणजे प्रिया राणे, अश्विनी निकम, नंतर आपला अमोल परचुरे, जय परचुरे, विजय माठे, हे सगळे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःच असं काहीतरी तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तेव्हापासून ती धडपड होती, कुठल्याही शर्यतीत भाग घेताना सुद्धा माझं तिथे नाव पाहिजे, तुझं हस्ताक्षर म्हटलं की सिद्धेशाशिवाय दुसऱ्या कोणाचा नंबर येणार नाही, या ज्या गोष्टी त्या म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून ते मनात होतं. आणि नकळत तुम्हाला शाळेतनं एक दिशा मिळत गेली आणि तुम्ही तयार झाला. असं प्रत्येक असं असतं आणि प्रत्येकाच्याकडे काही ना काही गुण असतोच की तो घेऊन तो पुढे जातो, हे खूप महत्वाचं आहे. इव्हन असा सुद्धा अलीकडे सुद्धा जी काही मुलं होती, रुचिका पवार म्हणून आहे, ती खूप म्हणजे हस्तकला ती तिची छान आहे आणि इमॅजिनरी पण तिची छान आहे. मग अशी मुलं निश्चित पुढे जातात, फक्त त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे एवढं एक आहे. आणि ते घेतलं की पुढे जातात, तुम्ही जात असाल पुढे. वरुण डेवरे जपानी भाषेत त्याने सगळं केलं, त्याच्याकडे पेटी वगैरे तो चांगली वाजवतोच हे आहेच, पण जपानी भाषेचा एकूणच तो ट्रान्सलेटर म्हणून काम करतो. म्हणजे तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण करताय. ऍज अ शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं की जे बाकीचे शिक्षक जे आपल्याकडे बघत असतील की त्यांचा रोल हा किती महत्वाचा आहे, कारण मुलं ही त्यांच्याकडे जास्त वाढतात घरातल्यांपेक्षा. सो आत्ताच्या शिक्षकांसाठी जे अपकमिंग आहेत किंवा जे शिकवत आहेत अशा लोकांसाठी की तुम्हाला वाटतं की या गोष्टी त्यांनी नक्की लक्षात ठेवा की आता तुम्ही त्या फेटर्निटीमधले आहात की तुम्हाला माहिती आहे की इथे प्रॉब्लेम्स होतात, अशा ठिकाणी काही गोष्टी होतात की ज्या अवॉइड केलेल्या बेटर आहेत ज्या तुम्ही सांगू शकता. आताच्या शिक्षकांच्या साठी जर म्हणायचं झालं तर काय म्हणजे आताच्या शिक्षकांना सुद्धा ताण आहे तसा. आणि एवढ्या ताण आणि सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत तर तू बघतोच की त्यांचीही ताळीवरची कसरत चालू आहे. मुळात पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनाही मनापासून ऑनलाईन एज्युकेशन एवढं पटत नसेल, कारण तुझा आणि माझा जो प्रत्यक्ष संवाद होतोय तो तू कुठेतरी लांब आहेस, मी कुठेतरी आहे, आणि मी सांगतातनं माझ्या सांगायचं आणि तू तिथे ऐकायचं, कितीतरी वेळा असं होत असेल की ती मुलं झोपत असतील. हे त्यांनाही ते जाणवत असेल, पण आता सध्या हार बांधलेले आहेत आणि तरीही मला कौतुक आहे की शिक्षक काम करतायत. त्यांनी तसंच नेटाने काम चालू ठेवावं ज्याच्यामुळे
मुलांच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते आणि ऑलरेडी असतेच तुमच्या मनात शिक्षकांच्या बद्दल असतो आदर, तो याच्याने धुणा होतो. कारण कितीतरी आताही असे शिक्षक आहेत की मुलांना नावाने हाका मारणं, त्यांना काय रे झोपलायस का न बघता ते तिथे तो लगेच स्ट्राईक होतो, अरे हा कळतंय माझ्या शिक्षकांना. हे जे आहे ते आपलेपणा तुम्ही सोडू नका, तो खूप महत्वाचा म्हणून. बाकी आपलेपणाच्याने आपण बरंच काही काम करून जातो. मुलांना मोकळं करायचं जे काम आपल्या शिक्षकांचं आहे ते त्याच्यात नव्हतं. असे तुम्ही मोकळेपणाने वाढलेले आहात तशी आताची सुद्धा पिढी वाढली पाहिजे. काही फरक जो तुम्हाला जाणवतो स्पेसिफिकली चांगला आणि वाईट आत्ताचे शिक्षक आणि तुम्ही जेव्हा मुख्याध्यापक होता जेव्हा तुम्ही शिक्षकांना हँडल केलं तेव्हा? नाही तसं जर तू म्हटलंस तर मी थोडस असं म्हणेन की माझ्या वेळेचे शिक्षक होते किंवा माझ्या बरोबर ज्यांनी काम केलं हे आम्ही सगळे एका ध्येयानेच होत असतो की आपल्याला फक्त मुलांच्याशीच संबंध ठेवायचा. पण आताच्या पिढीला थोडस जरा थोडस मी पूर्ण नाही म्हणणार आणि सगळेच असतील असंही नाही म्हणणार. तर आताच जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकांना एवढा मोठा नोबेल पारितोषिक मिळाले, म्हणजे जागतिक पुरस्कार मिळालेला आहे माहिती ना तुला, ते रणजित भिसले. हा म्हणजे माझं हेच काय म्हणणं आहे, उलट माझं ते म्हणणं की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक चांगले आहेत पण काही कारणाने त्यांची गुणवत्ता वाया जाते, हे व्हायला नको. आणि शिक्षकाकडे प्रत्येकाकडे चांगलं आहेच, स्पार्क आहेच, म्हणूनच ते तिथपर्यंत पोचले. तर शिक्षक होणं ही सोपी गोष्ट नाही, त्याला शिक्षकाला सगळं सावधान ठेवावं लागतं आणि आताच्या पिढीने ते थोडं व्यवधान ठेवावं. कारण आपण त्यांच्यासमोर आदर्श असतो, लहान मुलांच्या समोर जे काही आम्ही वागतो ते कुठेतरी त्यांच्या ह्याच्यात जातं. त्यांची आई काय वागले की त्यांना कळणार नाही, पण शिक्षक काय म्हणले हे पटकन लक्षात राहतं आणि ते तसं ते सांगतात. त्याच्यामुळे थोडस भान ठेवून काम करावं. काम करतायत ते, काम करत नाही तसं मी म्हणणार नाही, पण कुठेतरी थोडस स्वतःच बाजूला ठेवून काम करायला पाहिजे जसं माझ्या वेळच्या सगळ्या शिक्षकांनी केलं. आम्ही एकाने आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेळ पाळणं हा आपल्याकडे केवढा म्हणजे आणि तो सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांनी पाळला. असं कधीच म्हटलं नाही की 10 मिनिटं उशिरा आले किंवा काय, कधीच नव्हतं. उलट वेळेच्या आधी 10 मिनिटं सगळे येत होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुलांची सुद्धा काय दिशा नव्हते की उशिरा या, हे खूप महत्वाचं आहे. आणि एवढंच त्यांनी करावं, बाकी हे म्हणणार नाही. कारण आमच्यापेक्षा जास्त मी तर म्हणेन तुमच्यापेक्षा खूप सुखी जीवन आम्ही जगलोय. म्हणजे आताच्या शिक्षकांना मी हेच सांगेन की तुमच्यापेक्षा खूप सुखी जीवन आम्ही जगतोय, पण तरी सुद्धा तुम्हीच त्याच्यातनं मार्ग पडून पुढे जायचं आणि आपणच आपलं जीवन सुखी करायचं, दुसरं काही हे नाही. एवढंच मी सांगेन. मी काय नाही नक्कीच, कारण तुम्हाला बरीच लोक आदर्श मानतात किंवा बरीच मुलं तुम्हाला अशी भेटत असतील जसं मी पण तुम्हाला भेटलो काही वर्षांपूर्वी. आपलं म्हणजे मध्यंतरी काही असा गॅप होता की आपलं बोलणं नव्हतं किंवा काही कॉन्टॅक्ट नव्हते, पण काही कारणाने ते परत आले आणि आता बरेच आय पी एस बरेच वर्ष आले आपण एकत्र आहोत. आणि अशी काही विद्यार्थी तुमचे जे की जे तुम्हाला आठवतात नावाने नसतील पण आता ते वेगवेगळ्या कदाचित भारतात पण आणि बाहेरही असतील, सो अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता? असे विद्यार्थी जे तुमच्या हातून गेले आहेत, हाता खालून गेले आहेत, काही एक संदेश. त्यांना संदेश मी हा एकच देईन की आजपर्यंत जसे यशस्वी वाटचाल करत आहात तसेच यशस्वी होत राहा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. जगात तुम्ही कुठेही असलात तरी आम्ही तुम्हाला ओळखतोय पहिल्यापासून, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. आता अश्विनी निकम दुबईला आहे, तिचे क्लासेस डान्सचे आहे, गायत्री राजे ती पण आहे. हा आम्हाला अभिमान आहे की आमची मुलं तिथे यशस्वीरित्या परदेशात यशस्वीरित्या काम करतायत, हे खूप महत्वाचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे असेच वाटचाल करत राहा, तुम्हाला सगळ्यांना आमचे आशीर्वाद आहे. असा कोणता इन्सिडन्स किंवा जेव्हा आपल्याला आपण ओळखत नसतो विद्यार्थ्याला पण विद्यार्थी आपल्याला अचानक रस्त्यात ओळखतो आणि आपला हाक मारतो,
कसं वाटतं? असे बऱ्याच वेळेला हा काय ऐकू येत असतील तुम्हाला, कसं वाटत? निश्चितच चांगलंच वाटत. एक असा गमतीशीर किस्सा सांगते मी तुला त्याच्यात. असं हे नाहीये, मी अगदी आधी अंबरनाथच्या शाळेत होते, त्या शाळेत अश्विन ढेरे नावाचा मुलगा होता. तर आता तुम्ही एकदा तिसरी चौथीतनं पुढे गेल्यानंतर साधारण शाळा सोडली की आपली भेट फार कमी होते. तर तो मला म्हणजे माझा तो 74-75 विद्यार्थी, अगदी कारण मी सुरुवातीला नवीन सांगायचे आणि छान विपुल मस्त होता. तो मला किती साली भेटला? 85 भेटला. जवळजवळ 10-12 वर्षांनी, त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं. रस्त्यात भेटला, छान असा दारी बिडी वाढलेली आणि घट्ट दंड धरली, ओळखलं का मला? आणि त्यावेळेला माझा नवरा बरोबर होता. तर ते एकदम बघायला लागले की काय ते बोल. मी म्हटलं हो, ओळखलं अतुल ढेरे. तो एकदम इतका हा झाला की बाई इतक्या वर्षांनी भेटल्यावरती तुम्ही मला ओळखलं. म्हटलं तुला कोण नाही ओळखणार म्हटलं, कारण तू जसा खुडसर आहेस तसाच. कारण आता सुद्धा तू हात बीत न वाटतात एकदम दोन्ही दंड धरले बाई ओळखतात का. हे जे एक असतं ना ते एक महत्वाचं असतं. आणि एक आपला पहिलीतला विद्यार्थी, हे बाजारात जात होते, त्याच्या आई वडिलांना घेऊन करण्याच्या आईवडील यायचे, बाहेरनं सोडून जायचे. मी दिसल्यावर काहीही विचार न करता रस्ता ओलांडून आला आणि मला तेवढं प्रेम असत. हा म्हणजे हे जे एक प्रेम आहे ना ते सगळं खूप मोठं आहे आम्हाला. कोणताही पुरस्कार नको. मी तर काय म्हणते की तुम्ही मागलेली हात ही आमच्यासाठी खूप मोठी आहे. खूप मोठं वाटते. नाही तेच आहे, कारण ते प्रेम टिकून राहत आहे आपलं. की माझ्या बाई, मी तर बाईच म्हणेन, आता टीचर झाल्या मॅडम. माझं अजूनही बऱ्याच लोकांनी माझ्या तोंडात बाईच तुम्हालाही अजूनही बाई हात मारतो. आणि माझा एक गमतीशीर किस्सा तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करेल. मी 11वीला गेलो, केळकर कॉलेजला होतो पहिल्यांदा. मला अजूनही आठवतं, पहिल्यांदा असं होतं की मला पूर्ण वर्षभरात पहिल्यांदा कोणीतरी उभं केलं आणि सांगितलं बोल काहीतरी. तर मला आठवत नव्हतं, तर मी म्हटलं बाई मला येत नाही. आणि आणि कॉलेजमध्ये 11वीला तुम्ही पहिल्यांदा असताना तुमच्या तोंडात असं बाई मला येत नाही, तर त्या टीचरना एवढं ऑकवर्ड झालं की बाई काय आहे. मग त्यांनी लेक्चर सुटला नंतर मला म्हणाला की मी बाई नाही, मी खूप जास्त वयाची वाटते का? म्हटलं असं नाही आहे, आय एम बिलॉंग टू मराठी मिडियम म्हटला. सो माझ्या तोंडातून तेरी गाळ. सो असे गमतीदार किस्से बरेच असतात. अजून एक हा टॉपिक असा इंग्लिश मराठी थोडा निघाला, नेहमी वादाचा टॉपिक की बऱ्याच पालकांना असं वाटतं की आता इंग्लिशमध्ये सगळं होतं, इंटरनॅशनल लँग्वेज आहे, मॅक्झिमम ठिकाणी बोलली जाते, ऍटलीस्ट बिझनेस लँग्वेज मॅक्झिमम ठिकाणी नसली तरी. तर काय वाटतं तुम्हाला जे की मराठी मिडियम, म्हणजे आम्ही मराठी मिडियममधून शिकलो, म्हणजे नो डाऊट स्ट्रगल किती असेल मला नाही माहिती, कारण आपण इंग्लिशवाला भाग कधीच बघितला नाही. असं नाही की आपल्याला इंग्लिश येत नाही किंवा आपण कुठे कमी आहोत, नॉट, त्याचा काही संबंधच नाही याच्यात. पण जी लोक आता शाळेमध्ये मुलांना घालू इच्छितात त्यांच्यासाठी काय वाटत, ज्यांच्यामध्ये हा एक डायलमा आहे की बाबा मी मराठीत घातल्यावरती माझा मुलगा किती प्रोग्रेस करेल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट जपेल, काय वाटत? असा काहीही फरक नाही. म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगितलं, मराठी मीडियम मध्ये पण एखादा इंग्लिश मीडियम मध्ये मुलं बरोबर पिकअप करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही तर असं म्हणेन की वेगळ्या वेगळ्या भाषांची मुलं जर एकत्र खेळली तर ती नकळत भाषा समृद्ध करतात स्वतःची स्वतः. नक्की हा एक वेगळा मुद्दा मला पहिल्यांदा बाईंकडून सजली गेला. खरोखर ते त्यांची भाषा समृद्ध करतात, त्याला काहीही तुम्हाला सांगायला लागत नाही. म्हणून मला तर कुठेही भाषेचा अडसर वाटत नाही. कालच आमचं बोलणं झालं, मी म्हटलं हे चुकीचं आहे, मराठी माध्यमातून शिका किंवा याच्यातून शिका. ते बरोबर त्यांचं कॅप्चर करत असतात आणि पुढे जात असतात. म्हणजे कोणतंही चूज केलं तुम्हाला असं वाटतं? कोणतंही काहीही नाही. तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करता त्याच्यात जास्त महत्वाचं असतं, कारण त्याच्यात काही आई वडील घरी असतात त्यांचा सपोर्ट नक्की महत्वाचं आहे, पण त्याच्यात काही वाद नाही. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये की आपले जे शिक्षक ज्याला आपण एवढं मानलं आणि काही अचानक काही वर्षांनी आपल्याला एवढे सपोर्ट करतात, मग आपल्याला अजून एक खेळतं की नाही बरोबर करतोय आपण, काही चुकीचं नाही. सो ह्या गोष्टींचा एक वापर हे नॅचरल प्रोडक्ट्स म्हणा किंवा अशाही गोष्टी आहेत मार्केटमध्ये ज्या बऱ्याच लोकांना माहिती पण नसतील
की नॅचरल शॅम्पूज, आयुर्वेदा हा एक भाग वेगळा झाला त्यातला, पण नॅचरल प्रोडक्ट्स, आयुर्वेदा हे एक वेगळा सेक्टर झाला, नॅचरल प्रोडक्ट्स एक वेगळा भाग झाला, ऑर्गॅनिक भाग वेगळा झाला. सो नावं म्हणाल कुठे ना कुठेतरी रिलेशन एकमेकांशी नक्की आहे, पण त्यांचा इम्पॉर्टन्सही तेवढा वेगळा आहे प्रत्येक. तर आता जे एवढं केमिकल युक्त गोष्टी झाल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टींचे कचरे, प्लास्टिक, समुद्रात होणारे प्रॉब्लेम्स, आपण जे फेकतो ते जातं तिकडे, या सगळ्यांच्या गोष्टी जर कमी करायच्या असतील तर बऱ्याच ठिकाणी आपण इको प्रोडक्ट्स डॉट इन वरती, आपण इको प्रोडक्ट डॉट इन वरती स्पेसिफिकली आपण या वेबसाईट्स वरती एक नॅचरल प्रोडक्ट्स आपण डिस्प्ले करतो, ज्याच्यावरती बरीच लोक माझ्या मते एक चांगला प्रतिसाद आला आपल्याला यातून. बाईंनी माझ्या ते स्वतःही आपले प्रोडक्ट्स बऱ्याच वेळेला युज केले असतील. आणि भाई तुमचा वाढदिवस कधी? मध्येच विचारण्याचा टॉपिक सडनली याच्यावरून नक्की जाईल. वाढदिवस कधी? 3 सप्टेंबर. स्पेसिफिकली विचारला मी मध्ये, कारण की आपले जे व्ह्यूवर्स होतील आता माझ्या मते जेव्हा व्हिडिओ नक्की अपलोड होईल आपला, तेव्हा बरेच आपले स्टुडंट्स, माझे विद्यार्थी 3 सप्टेंबरला नक्की कमेंट का असेना, कुठून का असेना, नंबर मिळवून किंवा काही करून नक्की तुम्हाला अप्रोच करतील. हा माझा स्पेसिफिक उद्देश होता. सो कमिंग बॅक टू अवर टॉपिक, आपले ह्या प्रोडक्ट्स बद्दल ज्या तुम्ही बघितले आहेत किंवा माझ्याबरोबर स्पेसिफिकली आपण काम केलं आहे, तर एक तुमचा अनुभव आणि काय वाटत? नाही, निश्चितच चांगला आहे. म्हणून मी म्हटलं की तुझं पहिलं मी अभिनंदन अशासाठी करेन, बिझनेस मध्ये उतरताना तू विचार केलास आणि तो जो विचार आहे तो समाजाच्या दृष्टीने विचार केला हे खूप चांगलं आहे. कारण आज आपल्याला पर्यावरण राखायचं आहे, कचरा कमी करायचा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावरती परत असं कोणी म्हणेल की या मागे गेल्या, मागे नाही गेलेली, जे आमचं चांगलं आहे जे इतरांनी आधी घेतलं आणि तिथून आमच्याकडे आलं त्याच्यापेक्षा आम्ही जिथे सुरुवात करतो आता केरळ तिथे पूर्णपणे मिसळ. सो आपण खूप आळशीपणाने वागतो किंवा आपल्याला थोडा आळस येतो बाकीच्यांची, स्पेसिफिकली स्त्रियांबद्दल ते कामं करतात बाकीच्यांसाठी, त्यामुळे मग स्वतःसाठी त्यांना करायला वेळ नाही असं म्हणतात त्या. असं आहे, त्याच्यापेक्षा सकाळी उठल्यावरती तुम्ही अंतराळ बसल्या बसल्या सुद्धा थोडासा व्यायाम केला, एक 5 मिनिटं शून्यापेक्षा एक नक्कीच चांगलं. नक्कीच, इथं म्हणजे ज्यांना सूर्यनमस्कार घालणं शक्य आहे त्यांनी रोज सकाळी उठल्यावरती 2 सूर्यनमस्कार घालावे आणि प्राणायाम करावा, म्हणजे 10 मिनिटात तुमचं काम होत. 2 सूर्यनमस्कार सुद्धा तुम्हाला पूर्ण दिवस चांगली छान एनर्जी देतात. नक्की, आता महत्वाचा आपण बराच वेळ बाई आपल्याबरोबर बोलल्या आणि नक्कीच बऱ्याच काही इनपुट दिलं त्यांनी, बऱ्याच गोष्टींबद्दल एक उलगडा केला. काही लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात नक्कीच, पण नक्कीच शिक्षक हा एक आयुष्यातला खूप मोठा अविभाज्य भाग आहे प्रत्येक स्टुडंटचा, आणि आपण किती मोठे झालं तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आदर असतो. आणि आय फील फॉर्च्युनेट की एवढे वर्ष झाले तरी सुद्धा मला माझे शिक्षक परत भेटले आणि त्यांच्याबरोबर काम करायची, परत त्यांना रा इच्छा झाली माझ्याबरोबर काम करण्याची, खूप महत्वाचं आहे. सो वी आर वर्किंग टुगेदर, दॅट इज व्हेरी नाईस पॉईंट. आणि थँक्यू सो मच तुम्ही नक्कीच तुमच्याबरोबर, तुम्ही रायदर आमच्याबरोबर आहात आणि तुम स्पेसिफिकली व्ह्युअर्ससाठी आपल्या की बाईंचे नक्कीच माझ्या ते बरेच फॅन असतील आणि आय गेस आफ्टर अपलोडिंग दिस, लुकिंग आउट ऑल दिस मॅटर आपण वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिश करू. नक्कीच बाईंना मला असं वाटतंय की बाईंनी फोन आता बंद करायला हवा, बरेच फोन येणार आहे बाईंना. सो ॲज यू कॅन सी आय गेस टीचर इज मोर ऑफ अ फ्रेंड नाव रॅदर दॅन टीचर. आधी खूप नक्कीच धाकधूक होती बाईंबद्दल, पण आता त्यांचा नक्की पाठीवरती हात आहे. दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन आणि तुम्हाला.